नेस्कोच्या या सभागृहामध्ये आजवर आमचे अनेक गटप्रमुखांचे मेळावे झाले, पण हा ऐतिहासिक होता. कोपरान कोपरा भरलेला होता. कोपरान कोपरा याचा अर्थ प्रचंड चीड. वर्किंग डे बरं असं असताना जो कोपरान कोपरा भरला, प्रचंड चीड कार्यकर्त्यांमध्ये आहे, शिवसैनिकांमध्ये आहे. आणि आदरणीय उद्धवजींनी हे आव्हान स्वीकारले. ज्या पद्धतीनं पाठी सुरा खुपसून लोकं गेलेली आहेत आणि जो भ्रम लोकांच्या समोर उभा करतायत, त्या भ्रमाला उत्तर देणारी आजची गर्दी आणि उद्धवजींचं मार्गदर्शन दोघंही एका तालात जोरदार गेलं. आणि उद्धवजींनी जे आज आव्हान दिलं ते म्हणाले ना, मी आज आव्हान देतोय. आजपर्यंत मला वाटतं ते देशात कोणी अमित शहांना आव्हान दिलं असेल. आव्हान दिलं जाहीरपणे या सगळे एकत्र, आणि एकदाच निवडणुका घेऊन टाकवा, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पण घ्या, असं त्यांनी आज आव्हान केलं. एक प्रचंड ऊर्जा शिवसैनिकांना मिळाली आणि शिवसैनिक ही ऊर्जा घेऊन जातील आणि आता गल्ली गल्ली फिरतील. आणि शिवसेना घराघरात तशी ती आहे. उद्धवजींच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत एकमेव असा मुख्यमंत्री की ज्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकारलं, त्यामुळे ते मनामनात आहेत. आता ते रुजवणं आणि निवडणुकांना सामोरं जाणं, इतक्या खालच्या पातळीवर गेल्या 50-55 वर्षामध्ये निदान समज आल्यापासून मी कधी ऐकलं नाही. इतक्या घाणेरडे राजकारण आणि इतकं गलिच्छ राजकारण, इतकी अश्लाघ्य भाषा नेते वापरत आहेत, दादागिरीची भाषा, अर्वाच्य भाषा, हे सगळं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही. आणि म्हणून उद्धवजीने आज आव्हान दिलं आहे, महाराष्ट्र काय आहे हेही दाखवून दिलं गेलं पाहिजे. मला वाटतं आत्ता तुम्ही व्यासपीठावर पाहिलंच असेल. आता तुम्ही दाखवत आहेत असं जेव्हा म्हणालात, याचा अर्थ ते कुठून तरी जमा करायची, केव्हा तरी सुपरिवाद सेवा, केव्हा तरी एखादा नेमणूक केल्याची हकलपट्टी पण गेलेली असते, एखाद दुसरा गेला असेल, पण त्याच्याबरोबर माणसं गेलेत का ते आज तुम्ही पाहायला पाहिजे होतं. जम्मू काश्मीरच्या त्याचं नाव पण ते सगळेजण आज आलेत. सहानी नाव आहे त्यांचं, सहानी मनीष सहानीपासून अगदी केरळापर्यंतचे प्रतिनिधी हजर होते. गुजरातचे होते, हिमाचल प्रदेशचे होते, राजस्थानचे होते, पंजाबचे होते, सगळ्या राज्यांचे प्रमुख आहेत तसेच आहेत. त्यामुळे एखाद दुसरा कुठेतरी गेला, जसं इकडे गेले तसे तिकडे गेले, काय फरक पडतो. म्हणून आज तेही म्हणाले, ज्यानं जायचं त्यांनी जा, फरक नाही पडत त्यांनी आम्हाला. म्हणून आज पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना देशात पण मजबूत आहे आणि महाराष्ट्रात तर आहेच आहे. तुम्हाला कळेल की देशात सुद्धा शिवसैनिकांमध्ये चीड आलेली आहे, की ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसून ही बंडळी गेली, त्यामुळे प्रचंड चीड आहे. असं म्हणाल नक्कीच ना. मला वाटतं त्याच्यामध्ये खरं तर सांगू का, महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारच नाही आहे. जेव्हा तुम्हाला आता परवानगी मिळाली ना, बरं त्या परवानगीमध्ये काय त्यांनी म्हटलं, MMRDAच्यामध्ये त्यांनी यांचा अर्ज पहिला होता म्हणून त्यांना परवानगी दिली. मग आमचा अर्ज पहिला आहे ना शिवतीर्थासाठी, मग त्याच्या आणि पुन्हा नुसता पहिला आहे म्हणून नाही, तर ती परंपरा आहे. GR काढला गेला दसऱ्याच्या मेळाव्यासाठी, पण तो पक्षाचं नाव लिहिता येत नाही तिथं, म्हणून तो GRसुद्धा दसरा मेळावा हा सातत्यानं गेली 50-55 वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा त्या शिवतीर्थावर संपन्न होतो. तिथेच वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख गरजले बरसले, त्यांनी देशाला दिशा दिली, महाराष्ट्राला दिली, महाराष्ट्राच्या हिताची आव्हानं दिली. कधी हरलो कधी जिंकलो, पण मेळावा नाही थांबला, अखंड अविरत सुरू आहे तो. आणि म्हणून दसऱ्याला ते नेहमी म्हणायचे, विचारांचं सोनं लुटायला या. पण 2012 नंतर उद्धवजीने ती परंपरा पुन्हा अखंडपणे जोरदारपणे सुरू केलेली आहे, सुरू ठेवलेली आहे. तर मुद्दामून आडवं तिडवं मांजरासारखं जाणं हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही. तुम्ही तुमचं तिकडे करा, आम्ही आमच्या इकडे करा. गजानन कीर्तिकर मेळाव्यासाठी आले होते, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना आणि भाजपची जी युती झाली ती नैसर्गिक युती आहे. गजानन कधी आत्ता म्हणाले का? मला वाटत नाही. ते जर असा विचार असता तर ते तेव्हाच गेले असते ना, आता आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.